तर हॅलो मित्रांनो, तर आपण आज घेणार आहोत रसिक रक्षण. तर हा SL मराठी BA फर्स्ट इयरसाठी पहिला पाठ आहे. माईम भट यांनी हा लिहिलेला पाठ आहे. यामध्ये थोडी वेगळी भाषा आहे, पण हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. मित्रांनो, आपण हे चॅनलवर नवीन असतान तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला पुढील व्हिडिओ मी चांगल्या चांगल्या पद्धतीचे पाठवणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. तर बघा, त्यांचा परिचय आपण पाहूया. पहिले सुरू माईम भट, बघा अंदाजे 13व्या शतकोत्तरार्धामधले ते माईम भट यांचा अहमदनगर जिल्ह्यातील सराळे येथे गर्भश्रीमंत ब्राह्मण कुटुंबात जन्म. महाअनुभाव संपादित विद्यारी ग्रस्त लैलाचरित्र या मराठी भाषेतील आद्य ग्रंथाचे कर्ते. त्यांनी नागदेवचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तुत ग्रंथ पूर्ण केला होता. तो एकांक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा तीन भागात विभागलेला आहे. या ग्रंथामध्ये लीळाच्या माध्यमातून माईम भट चित्र श्री चक्रधर स्वामीचे चारित्र्य रेखाटले आहे. बघा मित्रांनो, आता रसिक रक्षणमध्ये काय सांगितले. रसिक रक्षण या लीळेतून श्री चक्रधर स्वामींनी सशाचे रक्षण करून सशाला पकडण्यासाठी पेज लावणाऱ्या पारध्यांना हसीचे महत्त्व विशद केले आहे. ही लीळा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. तर बघा, या कवितेमध्ये सांगितले की सशाचं रक्षण कसं करतात ते या सांगितलेलं आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. गावी एक वृक्षाखाली आसन, तव पारधी वाटे ससा सोडिला. त्या पाठी सुनी सोडिली, सुनी म्हणजे कुत्री. आता बघा, एक पारधीच्या वाटे एक ससा सोडला आणि त्याच्या मागे एक कुत्रीसुद्धा सोडली. काकुळतीने येऊन ससा जानुतळी रिगला. रिगलाचा अर्थ काय तर इथं आपल्याला दिलेला आहे. रिगलाचा अर्थ बसला. काकुळतीने येऊन ससा जमिनीवर बसला. सुनी उभी राहिली, म्हणजे जी कुत्री त्यामध्ये रोलमध्ये आहे ते उभी राहिली. मागील डौनी पारधी आले, त्याच्या मागे मागे पारधी आले. तिने विनविले, ससा सोडी जो, ससा सोडी जो. सर्वत्न म्हणितले, हा इथं शरण आला. पारधी म्हणित होता, हे इथं शरण आला आहे. पुढती तिने म्हणितले, जी जी हा ओढेचा ससा जी, या कारणे सूर्या काढणी या होती. जी जी हा सोडा जी, एकी वासना कली काली जी, ससा सोडियजी. सर्वत्न म्हणितले, हा गाय एक शरण आलेल्या गायी मरण असे. जी जी तरी हा गोसावी राखीला, राम शोभा निळून केले. हा एग राणी असे पाणी पिती, याते तुम्ही काय मारा. तिने म्हणितले, जी जी आजी लागवणी न मारू. मग ते निघाले. सर्वत्न म्हणितले, महात्मे हो आता जाय, जैसे बनो मी जानू. उजली मग ससा निघाला. अशा प्रकारची ही एक मस्तपैकी पाठ होता. तर याचे शब्द आता रसिक म्हणजे ससा, रिंगला म्हणजे बसला जणू पाठी, आणि सुनी म्हणजे कुत्री. बघा, होडेचा म्हणजे पैजेचा. तर अशा प्रकारे हा एकदम आपण सोप्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील पाठ तुम्हाला लवकरात लवकर मी बनवेल आणि तुम्हाला पाठवेल. ओके.